शेतकरी मित्रांनो नमस्कार ग्रो गुरु इंडिया गुरुमध्ये मी सुरेश अकोलकर आपलं स्वागत करतो मित्रांनो आज आपण बघणार आहोत बटाटा लागवड तर बटाटा लागवड करताना आपण बटाटा ज्या द्रावणामध्ये बुडून बटाटा लागवड करणार आहोत ते द्रावण कसं तयार करायचं त्याला किती वेळ बुडवून ठेवायचं आणि त्या द्रावणामध्ये कोणकोणत्या औषधी म्हणजे कोणकोणतं बुरशीनाशक कोणतं कीटकनाशक आणि कोणतं आपल्याला टॉनिक किंवा कोणतं आपण घेऊ शकतो या हिशोबाने आपण आज कोणतं बनवायचं यासाठी व्हिडिओ बनवत या आहोत मित्रांनो कारण बरेच वेळेस शेतकऱ्यांचा गोंधळ होतो की नेमकी बटाटा लागवड करताना आपण बीज बीज प्रक्रिया म्हणतो आपण त्याला ती प्रक्रिया केली जात नाही आणि लवकरच रोगराईचा अटॅक हा आपल्या बटाट्यावरती दिसून येतो तर त्यासाठी आपण जो बटाटा लागवड करणार आहोत बघा ह्या साईजचा बटाटा आपला घ्यायचा हा पुखराज आहे पुखराज ही जात आपण लागवड करणार आहोत तर यासाठी आपल्याला द्रावण तयार करताना हमला पाचशे पाच म्हणजे क्लोरोपायरीफॉस पन्नास टक्के आणि या ठिकाणी सायपरमेथ्रिन पाच टक्के तर हे आपल्याला प्रति वीस लिटरच्या हिशोबाने आपल्याला त्यामध्ये चाळीस ते पन्नास एम एल घ्यायचं आहे जर तुमचं पन्नास लिटरचा जर ड्रम असेल छोटा हे पन्नास लिटरचा जर असेल तर त्या ठिकाणी तुम्ही शंभर एम एल या ठिकाणी हमला म्हणजे क्लोरोप्लस सायपर घेऊ शकता त्यानंतर सिक्सर म्हणजे या ठिकाणी कार्बन डेझिम जे बावीस टीन येतं हे बावीस टीन आहे यामध्ये हे बावीस टीन आपल्याला साधारण एक साठ ते सत्तर ग्रॅम ऐंशी ग्रॅमपर्यंत तुम्ही याचा वापर करू शकता पन्नास लिटर पाण्यासाठी तर हे एक बुरशीनाशक आहे याचा वापर करणं आपल्याला कम कंपल्सरी फार आवश्यक आहे याचा वापर आपल्याला ऐंशी ग्रॅमपर्यंत पन्नास लिटरसाठी करायचा आहे मित्रांनो कार्बन डेजि म्हणजेच बावीस हे सिक्सर आहे धानुका कंपनीचं तर यानंतर अजून आपल्याला यासोबत काय वापरायचं आहे आपण प्लस सायपर झालं आणि बावीस टी हे झालं यानंतर या सिक्स्टी तर यामध्ये काय काय आपण ते बघूया मित्रांनो यामध्ये आहे ह्युमिक आहे फॉल्विक ॲसिड आहे पोटॅशियम आहे सिडवेट एक्स्ट्रा आहे म्हणजे यामध्ये प्रमुख जो घटक आहे तो आहे ह्युमिक ॲसिड ह्युमिक ॲसिड आपल्याला काय करतं या बटाट्याला मुळा फोडण्यासाठी मदत करतं म्हणजे जास्तीत जास्त मुळा येण्यासाठी मदत होते आणि वाढ करण्यासाठी मदत करतं मित्रांनो यामुळे हे, हे जे आहे हे आपल्याला साधारण ऐंशी ते शंभर ग्रॅम हे पन्नास लिटरला टाकायचं आहे आणि याच्या याच्या द्रावणामध्ये हे द्रावण तयार झाल्यानंतर आपल्याला या द्रावणामध्ये अर्ध्या घंट्यापर्यंत तुम्ही आपले जे बटाटे आहे ते भिजवून ठेवायचे आणि ते पाण्यामधून काढून या ठिकाणी या पद्धतीने लागवड करायची आहे मित्रांनो तर ही लागवड जी आहे साधारण एक दहा इंचावरती नऊ ते दहा इंचावरती अंतरावरती आपण करतो है, आहे आणि जी ड्रिपची नळी आहे त्याच्या अर्धा फूट दोन्ही साईडनी सरी पाडून आपण या ठिकाणी साधारण नऊ ते दहा इंचावरती लागवड करत आहोत पाच फुटाचा बेड आहे पाच फुटाच्या बेडवरती सरीमध्ये नऊ दोन बटाट्यामधील अंतर नऊ इंचाचं ठेवते ठेवायचे नऊ ते दहा इंच जेणेकरून बटाटा पोसण्यासाठी जागा आणि नरम भेटेल बेड तयार करणं आपल्याला फार आवश्यक आहे बेडमुळं आपला खूप मोठा फायदा होतो या पद्धतीने लागवड करायची एक सारखं बेणं आपल्याला निवडायचं आहे मित्रांनो ज्या ज्यातून आपलं उत्पन्न हे खूप चांगलं आपल्याला मिळू शकतं यामुळे आपण या, या गोष्टीची काळजी घ्यायची आहे आणि जे द्रावण आपण तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही द्रावण हे तयार करा आणि त्या द्रावणामध्ये आपल्याला आपलं बेणं हे साधारण अर्धा घंटा म्हणजे तीस मिनटं आपल्याला बुडवून ठेवायचं आहे आणि ते बुडवलेलं द बटाटे हे आपल्याला बाहेर काढून या पद्धतीने आपल्याला ला लागवड करायची मित्रांनो आणि जास्तीत जास्त आपला फायदा करून घ्यायचा आहे जर तुम्ही अशा पद्धतीने लागवड केली तर तुम्हाला जास्तीत जास्त उत्पन्न हे बटाट्या लागवडीपासून मिळू शकतं मित्रांनो फक्त काळजी एवढीच घ्यायची या पद्धतीने लागवड करा फुटाच्या अंतरावर आणि जे शेतकरी आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब नक्की करा हा व्हिडिओ शेअर आणि लाईक नक्की करा मित्रांनो